नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लोकरीचा वापर करून ही साखरेची माळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर ही माळ बनवायला घेऊयात. ही माळ बनवण्यासाठी मी ही पांढऱ्या रंगाची जरीची लोकर घेतलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला 21 चेन घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस, एकवीस. ह्या 21 चेन घेतल्यानंतर इथे आणखी 4 चेन घ्यायच्या. 1, 2, 3, 4. आणि ही जी 21वी चेन आहे, ह्या 21व्या चेनमध्ये सिंगल क्रोशे घालून क्लोज करायचं आहे. आता हा जो सर्कल तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत. 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. ह्या सर्कलमध्ये आणखी 9 खांब घालायचे आहेत. एकूण 10 खांब, 2 झालेले आहेत, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अशा प्रकारे ह्या सर्कलमध्ये आपण हे 10 खांब घातले. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब घातला होता ह्याच्यातल्या 1, 2, 3 ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं आहे. म्हणजे हा असा गोल तयार होईल. एक चेन घ्यायची आणि ह्या प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशे घेत जायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. अशा प्रकारे ह्या 5 खांबांवर आपण सिंगल क्रोशे घेऊन इथे आलेले आहेत. इथे आल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 6 चेन घ्यायच्या. पुन्हा एकदा 1, 2, 3, 4 4 चेन ह्या 6व्या चेनवर क्लोज. 3 चेन ह्या सर्कलमध्ये आणखी 9 म्हणजे एकूण 10 खांब, 2 झालेले आहेत, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 10 खांब झाले. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचं आहे. 1 चेन घ्यायची, सिंगल क्रोशे घेत जायचं आहे पुढे. 1, 2,
तीन चार पाच हे पाच सिंगल क्रोशेस झाल्यानंतर पुन्हा सहा चेन अशा प्रकारे आपल्याला हवे तेवढे हे बन गोल बनवून घ्यायचे आणि शेवटी इथे जशा आपण 21 चेन घेतलेल्या आहेत तशा 21 चेन घ्यायचे आहेत. आता मी हे 1 2 3 4 5 6 7 7 गोल असे बनवलेले आहेत आणि दोन्ही बाजूला ह्या 21 चेन अशी ही साखरेची माळ तयार झालेली आहे. होळी किंवा गुढीपाडव्याला आपण अशी साखरेची माळ लावतो. उद्या गुढीपाडवा आहे परंतु तुम्हाला ही बनवायला नाही जमली तरी रुखवतासाठी वगैरे बनवू शकता किंवा घरात बनवून ठेवू शकता. धन्यवाद.